नमस्कार, माझे नाव कैवल्य महेश खेडकर, विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा बारामती, जिल्हा पुणे। माझा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्र भूमी म्हणजे नररत्नांची खान। गोदावरीच्या पवित्रतेने, सह्याद्रीच्या कड्यांनी आणि अनेक नररत्नांच्या पदचिन्हाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी मराठी अस्मिता शौर्याची व असीम तेजाची पताका बनवून देशभरात गौरविले गेलेली ही चौथी महाराष्ट्र भूमी। या महाराष्ट्राची कीर्ती दिगंतरी उमटवण्या सर्वात मोठा वाटा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा। त्या काळी महाराष्ट्र प्रांत 350 वर्ष परकीयांच्या गुलामीत होता। परकीय गुलामगिरीचा काळा कुट्ट अंधार पसरलेला होता। अज्ञानाने रयात दुखी होती, शेतकरी त्रस्त होता, स्त्रिया मुले असुरक्षितेच्या सावटाखाली उभे होते। प्राचीन परंपरा जात प्रथा तत्कालीन जुलमी शासनकर्त्याचा अमाप कर अशा अनेक गोष्टींनी सामान्य प्रजा हैराण झाली होती। हे प्रदीर्घ दुष्ट चक्र संपता संपन्न होते, पण असं म्हणतात ना, काळ रात्रीनंतर उषण काळ होतो। आणि तसंच झालं, अंधाऱ्या सावटातून एक स्वातंत्र्य रूपी सूर्य उगवला। पराक्रमाची संशय झळकू लागली आणि स्वातंत्र्याचे तेज आसमंत पसरू लागले। आई भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या पोटी शूर पुत्र जन्मला। तेजोमय पराक्रमाचा आरंभ झाला। हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचा वाली प्रजाहित दक्ष राजा स्फूर्तीचा जिवंत झरा अतुलनीय शौर्याची गाथा निर्माण करणाऱ्या शिवबाचा जन्म झाला। तो दिन महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिन होता। तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630। शिवजन्माने शिवनेरी किल्लाही दंड झाला। ढोल ताशे वाजू लागले, पोवाडे गायले जाऊ लागल्या आणि या सुवर्ण क्षणी पूर्ण आसमंत जननून केले। आई भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या पोटी शूरपुत्र जन्मला। स्वराज्य स्थापन करावे ही स्त्रीची इच्छा समजून रामायण महाभारताच्या कथांनी जिजाऊंच्या संस्कारात वाढलेल्या शुभांनी रयतेचे राज्य यावे म्हणून कसोशीने प्रयत्न केले। माँसाहेबांच्या मार्गदर्शनात मावळ्याच्या साथीने शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि सुरुवात झाली ती लोक कल्याणकारी राज्य निर्मितीला। प्रजेची लेकराप्रमाणे काळजी घेणारे शिवाजी महाराज रयतेची सावली बनले। राजा भावा ऐसा शिव छत्रपती जैसा, राजा भावा ऐसा शिव छत्रपती जैसा असे प्रत्येकाच्या ओठातून निघावे असा आपलेपणा त्यांनी रयतेत निर्माण केला। म्हणूनच आजही त्यांचे व्यक्तिमत्व संस्मरणीय व स्फूर्तीदायी ठरते। लौकिकाप्रमाणे त्यांनी मावळ प्रांतातील मावळ्यांना संघटित करून त्यांच्या स्वराज्याची उर्मी भरून स्वराज्य निर्मिले। उत्तम प्रशासक, कुशल राज्यकर्ता, थोर सेनानी असा जाणता राजा तो असतो जो रयतेला सुखी करतो असे कौटिल्य चाणक्य नीतीत म्हणतो। कौटिल्याच्या चाणक्य नीतीप्रमाणे शिवाजी महाराज उत्तम प्रशासक होते। आग्र्यातील नजरकैद, अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाचा वेढा असे अनेक विकार प्रसंग शिवाजी महाराजांपुढे आले, पण त्यांनी प्रत्येक वेळी न घाबरता स्वतः प्रसंगावधान राखून त्या परिस्थितीला सामोरे गेले। राज्य विस्तार करीत असताना त्यांना अनेक लढ्या मोहिमा आखाव्या लागल्या। शेतसारा निश्चित करणे, वतनदारांना आळा घालणे, शेत जमिनीचे मोजमाप करणे, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, रोजगाराची सोय करून देणे अशी इतिहासाने कायम स्मरणात ठेवावी अशी स्वराज्य नीती शिवाजी महाराजांनी रुजविली। त्यांनी त्यांच्या कार्याने एक सुवर्णमय इतिहास लिहिला। म्हणूनच रणजित देसाई म्हणतात की इतिहास वाचित असता त्यात दिसणारे शिवाजी महाराजांचे रूप पाहून थक्क व्हायला होते। इतका अष्टपैलू अष्टावधानी संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही। आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजाहित दक्ष, धर्माभिमानी, परम धर्म सहिष्णू, चारित्र संपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे
जनतेच्या सुखासाठी अविरत झटत असताना रयतेचा वाली जाणता राजा छत्रपती शिवाजी राजे यांच्यावर 3 एप्रिल 1680 ला मृत्यूने झडप घातली आणि एका युगाचा अंत झाला. असं म्हणतात काही व्यक्ती संपत नाहीत, सरत नाहीत, तर स्फूर्ती बनून अस्मिता बनून मनामनात रुजून जातात, मनामनात रुजून जातात.